शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्यानं त्यांचा नागरी सत्कार शिवसेना नेते आणि नगरसेवक पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. अनिल राठोड यांचा पराभव हा जनतेचा पराभव आहे आणि शिवसैनिकांचा देखील पराभव आहे. मात्र पुढील काळात तेच निवडून येतील, कारण त्यांचे काम हे बोलते आहे, असं गुलाबराव पाटील यांनी यावेळेस सांगितलं. माजी आमदार अनिल राठोड हे 5 वेळा आमदार होते. यावेळेस निवडून आले असते तर कॅबिनेट मंत्री असले असते, मात्र तसे झाले नाही. पण पुढील वेळेस ते निवडून येतील आणि मंत्री होतील असा विश्वास मला आहे, कारण त्यांचं काम हे बोलतं आहे आणि जनतेचं प्रेमही मी पाहत आहे, अशा शब्दात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. नगर येथे झालेल्या माजी आमदार अनिल राठोड यांच्या नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते. पण नगर हा जिल्हा आणि नगर हे शहर शिवसेनेच्या इतिहासामध्ये मुकुटमणी देणारं शहर आहे. याचं कारण 5 वेळेस आमदार देणारा हा मला वाटतं दुसरा किंवा तिसरा जिल्हा असू शकतो. एक गुलाब साहेब, एक आता मी अनिल भैया, आणि मुंबईमध्ये आदरणीय जोशी सर आमदार खासदार तर पकडले तर, आणि आमदारकीमध्ये पराभूत झाल्यानंतर सुद्धा एवढे लोक का आले. मी पण मागच्या वेळेस भैया पडलो, पडल्यानंतर काही माझी ओपीडी साधी गोळ्यांची, ताप आला तरी पांढरी गोळी, संडास लागली तरी पांढरी गोळी, आणि उलटी झाली तरी पांढरी गोळी. मला माहित राहायचं की याला कोणती गोळी द्यायची. जे काम मंत्र्याच्या हाताने व्हायचं ते काम गुलाबराव करायचे. लोक म्हणायचे पहिला डॉक्टर बरा. त्यामुळे भैया माणसाची पडल्यावर जनतेला किंमत कळते. आणि नुकसान झालं माझ्या काळ्या आईच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचं. आज तुमचा माणूस आला असता तर कॅबिनेट मंत्री राहिला असं. नगरमधील नक्षत्र लॉन्स येथे हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला आमदार विजय औटी, शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना राठोड यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे चालत असून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्यात माझं आयुष्य गेलं, त्यामुळे नगरकरांचा भरभरून प्रेमही आहे आणि पुढील काळात ते तसंच राहील अशी अपेक्षाही ठेवतो. त्याचबरोबर राजकारणात शेवटपर्यंत कार्यरत राहू असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर.